पवार साहेब तुम्ही नाबार्डचे प्रमुख होता, नाबार्डचा रिफायनान्स देण्याचा विचार मनात सुद्धा आला नव्हता, कारण हे सगळे बँकेतले राज्य बँकेतले सगळे बोगल बच्चे तुमचे होते, जी भांडवल पोचण्यासाठी म्हणून आजपर्यंत तुम्ही महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ब्रिटिश धरलं। तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये मतभेदाचे मुद्दे हेच आहेत। आमच्या समोर आहे तो ऊस उत्पादक शेतकरी, काबाड कष्ट करणारा शेतकरी, आणि तुमच्या समोर आहे तो तुमचं राजकारण सुरक्षित करणारा, या शेतकऱ्यांच्यावर जगणारा ही भांडवल, मग ती बँकेतली भांडवल असतील, कारखान्यातली भांडवल असतील, किंवा आणखीन काही भांडवल असतील, या भांडवलांना सांभाळलं की आपलं राजकारण सुरक्षित राहतं, यासाठी तुम्ही आजपर्यंत ही भांडवळ सांभाळली, आणि म्हणून ईडीची भीती या भांडवळांना वाटते, या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाटत नाही, लक्षात ठेवा। बापूला कधीच भीती वाटत नाही भांडवळांची, वाटते बापू भैया तुम्हाला वाटते? इथं व्यासपीठावर बसणाऱ्या कोणालाही ईडीची भीती वाटत नाही, ती ईडी कुणाच्याही ताब्यात असून दे, ईडी ती ईडीच आहे सोडून द्या, पण ती कुणाच्याही ताब्यात असून दे, मोदींच्या ताब्यात असून दे ना पवारांच्या ताब्यात असून दे, आम्ही काही ईडीला घाबरत नाही। आमच्या शेतकऱ्याला तुम्ही आळशी म्हणताय, आज मी बोलला नव्हतो, पण ज्यावेळी तुम्ही आमच्या शेतकऱ्याला आळशी म्हटला त्यावेळी सगळ्यात जास्त राग मला आला, कारण या महाराष्ट्राच्या सहकाराची जी भरभराट झालेली आहे ती या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यामुळे झालेली आहे। या महाराष्ट्राचं जे अर्थकारण स्थिरस्थावर झालेलं आहे ते या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यामुळे झालेलं आहे, आणि आज तुम्ही जर का ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आळशी म्हणत असाल तर ते राजू शेट्टी सहन करणार नाही, आणि म्हणून एक कठोर असलं तरी सुद्धा हे मला आज बोलावं लागलं।